हे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सांगळवाडी गावचे जगन्नाथ लक्ष्मण सुतार. हे त्यांच्या पत्नी जयश्री सुतार यांच्या सोबत गावी राहतात. गेल्या वर्षापासून जगन्नाथ सुतार यांना मूत्रपिंडाच्या आजारानं ग्रासलं होतं. त्यांनी बऱ्याच ठिकाणी औषधोपचार केले. त्यांच्या मुलांनी मुंबईमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले, पण डायलिसिसच्या उपचारांसाठी येणारा खर्च अधिक होता. महिन्याला 10 ते 12 हजार रुपये आणि इतर खर्च वेगळा. त्यामुळे त्यांच्या मुलांना घरचा खर्च भागवून वडिलांच्या आजाराचा खर्च भागेनासा झाला होता. त्यावेळी त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मदत मिळाली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मला माहिती मिळाली. मी इथे येऊन सुरुवात माझ्या उपचाराची सुरू केली. मला औषधा सगळं माझा मोफत सुरू आहे काय, हा, आणि त्याचा लाभ मला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष मार्गदर्शनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी गरीबातल्या गरीबांपर्यंत पोहोचण्याचं काम केलंय. त्यामुळेच आज जगन्नाथ काकांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले गेलेत. प्रत्येक डायलिसिसला 800-900 रुपये खर्च यायचो. दर शुक्रवारी इंजेक्शनला 700 रुपये प्रत्येक दिवशी यायचो आणि गोळ्यांना 1400 रुपये खर्च यायचो. जिल्हा रुग्णालयात डायलिसिससाठी आतापर्यंत 10,000 हून अधिक खर्च आलाय. मात्र हा सगळा खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून देण्यात आला. वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे आज जगन्नाथ काकांच्या आजाराचं प्रमाण कमी झालंय. मात्र अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शासनाकडून मोफत मिळालेल्या उपचारांबद्दल जगन्नाथ काका आणि त्यांच्या पत्नी समाधानी आहेत. त्यांना मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांचे कुटुंबीय शासनाचे आभार मानतात.